आज सादर होणार देशाचा अंतरिम अर्थसंकल्प, सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याकडे आता लक्ष। रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार लाक्षणिक उपोषण। उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निवडणूक पूर्व पहिलीच सभा असल्यामुळे रायगडमध्ये जय्यत तयारी। ईडी चौकशीनंतर सोरेन यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, पद सोडताच तात्काळ अटक, चंपई सोरेन हे झारखंडचे आता नवे मुख्यमंत्री। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अटक, आतापर्यंत 15 आरोपी गजाआड।